नमस्कार, लोकमान्य गुरुकुल, टिळक नगर शिक्षण प्रसारक मंडळ, डोंबिवली. इयत्ता 5वी, विषय मराठी. मी सवैशाली प्रशांत कदम. मागील तासिकेमध्ये पाठ 4 सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत यांचा पाठ अभ्यासत होतो. आज आपल्याला तो पाठ पुढे अभ्यासायचा आहे. मागील भागामध्ये आपण काय काय अभ्यासलेले तुम्हाला आठवते आहे का? त्या धावपट्टू थोडक्यात पाहूया की त्यांनी धावण्यासाठी किती कष्ट घेतले होते ते आपण पाहिले होते, आणि त्यांनी कोणकोणती पदके जिंकली होती. आणि कविताच्या यशामुळे हर्सुल सावरपाडा या भागात एक नवीन ओळख मिळाली. आणि आज केवळ फक्त राहुल कुटुंबालाच त्यांचा अभिमान नाही आहे, तर संपूर्ण हर्सुल परिसराला सुद्धा त्यांचा मोठा अभिमान आहे. आणि त्यांनी इतकी कांस्य पदकं मिळवली आहेत की आपल्याला सर्वांनाही त्यांचा अभिमान वाटायलाच हवा. पुढे आपण पाहूया. नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत कविता जिंकल्याचे जाहीर होताच हर्सुल सावरपाडा येथे जणू काही दिवाळी साजरी झाली होती. स्पर्धेत विजयी झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार म्हणून सकाळपासून जो तो स्वागताच्या कामात गुंतला. कविताचे कौतुक करण्यासाठी गावोगावचे लोक हजारोंच्या संख्येने उपस्थित झाले होते. लेकीभोवती निर्माण झालेले वलय, तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या अलिशान गाड्या, आता तिच्याभोवती वलय निर्माण झाले होते म्हणजेच काय तर लोकांचा घोळका, तिला सत्कारासाठी घेऊन जाणाऱ्या अलिशान गाड्या, अलिशान म्हणजे अतिशय किमती अशा गाड्या येत होत्या. पत्रकारांचा गराडा, यामुळे आपली लेख लई मोठी झाली याचे समाधान तिच्या आईच्या डोळ्यांमध्ये सहज वाचता येत होते. कविता बंगळूर येथे विशेष प्रशिक्षणासाठी गेली असताना रोज किमान एकदा तरी आईशी फोनवरून बोले. यावरून त्या मायलेकीचे गहिरे नाते आपल्याला दिसून येते. आता कविता सांगते, बघूया काय सांगते कविता. की आईशी बोलल्यावर मनाला वेगळेच समाधान वाटतं. दिवसभरात जे काम जे जे काय झालं ते सर्व ती आईला सांगते. आणि ती असंही सांगते की माझ्या त्रासाबद्दल मात्र मी तिला काहीच सांगत नाही, कारण ते ऐकून आईला उगीच वाईट वाटत राहील. आता आई प्रत्येकांचीच आई काळजी करते की नाही, तशीच तिच्याही आईला त्यांच्याही आईला तिच्याबद्दल काळजी वाटते. म्हणून आई काहीतरी त्रास करून घेईल असं त्या काही सांगत नाही. बाकीचे प्रत्येक गोष्टी दिवसभरामध्ये काय काय घडलं ह्या सगळ्या गोष्टी ती आईला सांगत असते. कविता हळवी आहे. प्रसिद्धीच्या वलयाने तिच्या स्वभावात काही फरक पडलेला नाही. वलयाने म्हणजेच काय तर इथे त्याचा अर्थ आपण काय घेऊ, कीर्ती. इतकी कीर्ती तिने मिळवली आहे, पण तिचा स्वभाव जसा आहे तसाच आहे. बाप लेकीच्या नात्यातील विनयही तितकीच गहिरी. गहिरी म्हणजे दृढावलेली. लहानपणी आपले बोट धरून चालणाऱ्या कविताच्या पायांमध्ये मोठेपणी इतके बळ येईल असे तिच्या आई वडिलांना कधीच वाटले नव्हते. कविताच्या यशाचे सर्व श्रेय ते प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना देतात. कविताचे प्रशिक्षक कोण आहेत? विजेंद्र सिंग. विजेंद्र सिंग यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे. जेव्हा कविता प्रतिकूल परिस्थिती आर्थिक परिस्थितीशी झगडत होती. प्रतिकूल परिस्थिती म्हणजेच काय सांगितलं मी, तर कठीण अवघड हा शब्द आपल्याला गेलेला आहे. तेव्हा तिला आर्थिक मदत मिळावी म्हणून जो भेटेल त्या प्रत्येकास विनंती करण्यात विजेंद्र सिंग यांनी कोणताही कमीपणा वाटू दिला नाही. तेव्हा त्यांनी कमीपणा वाटू दिला असता तर कदाचित आज कविता या स्थानापर्यंत पोहोचू शकले नसते. गेल्या काही वर्षापासून कविता कुटुंबापासून दूर राहत आहे, तरी तिने सर्वांचे प्रेम जपले आहे. घरचे सण समारंभ उत्सव यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येत नसल्याची खंत कविताला वाटते. खंत म्हणजेच काय तर उणीव, तिला भासते या सगळ्या गोष्टींची. बंगळुरूच्या क्रीडा केंद्रात कविताला तिच्या आई तिच्या आवडीच्या
अजून एका गोष्टीपासून दूर राहावे लागते. आता ही आवडीची गोष्ट म्हणजेच काय आहे, तर वांग्याची भाजी आणि नागलीची भाकरी. कवितामुळे सावरपाड्याचे नाव अजून सर्वदूर पसरलेले आहे. कविता तिथल्या मुलामुलींसाठी आदर्श ठरली आहे. आज कविता भारतातील अव्वल धावपट्टू आहे. पीटी उषा या धावपट्टूला ती आपला आदर्श मानते. कविता राऊत आदर्श कोणाला मानते, तर पीटी उषा या धावपट्टूला ती आपला आदर्श मानते. ती खूप मेहनती आहे. धावण्याचा सराव ती मनापासून करते. आपल्या प्रशिक्षकांनी दिलेल्या छोट्या मोठ्या सूचनांचे कटाक्षाने पालन करते. कटाक्षाने म्हणजेच काय, अगदी तीव्र नजर ठेवून ती पालन करते. कविताचे म्हणणे आहे, मेहनत करणे आपल्या हातात असते. मेहनत हाच उद्दिष्टाकडे ध्येयाकडे नेणारा महामार्ग आहे, आणि हा मार्ग आपल्याला यशाकडे नेतो. मुलांनो हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला आपले शिक्षक किंवा आपल्याला आपले पालक कितीतरी गोष्टी समजावून सांगत असतात, चांगल्या गोष्टी सूचना देत असतात. मग या सूचनांचे पालन आपण कटाक्षाने केलं पाहिजे, तरच आपण आयुष्यात पुढे जाऊ शकतो. आणि कविताचे म्हणणे काय आहे, तर मेहनत करणे आपल्या हातात असते. मेहनत हाच उद्दिष्टाकडे ध्येयाकडे येणारा महामार्ग आहे, आणि हा महामार्गच आपल्याला यशाकडे नेतो. हे तुम्हीही लक्षात ठेवायचं आहे. आपले जीवन आपणच घडवतो. कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्तीही महत्त्वाची असते. कविता सरावात कधीच कसूर करत नाही. कसूर करत नाहीस म्हणजेच काय, इथे आपण त्याचा अर्थ काय होऊ, कसूर करत नाही म्हणजेच कधीच चूक करत नाही ती. कविताचे इतर झगमगाटी गोष्टींकडे लक्षही नसते. खेळाचा सराव चालू असतानाच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामुळे तिच्या शिक्षणातही खंड पडला नाही. खंड पडला नाही म्हणजेच काय, तिने शिक्षणसुद्धा आपलं थांबवलेलं नाही आहे. कविता ही तिच्या जीवन प्रवासाची नायिका आहे. तर अशा प्रकारे हा पाठ संपलेला आहे. इथे तुम्हाला कठीण शब्दार्थ दिलेलेच आहेत, आणि मीही तुम्हाला कठीण शब्द सांगितलेले आहेत अर्थ त्यांचे, तर तुम्ही ते लक्षात ठेवायचे आहे. तुम्हाला प्रश्न पहिला, प्रश्न दुसरा, तिसरा सोडवायचा आहे. चौथा जो प्रश्न आहे, खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा. ते शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग तुम्हाला मी सांगणार आहे. समान अर्थांचे शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला प्रश्न 9, शरीर या शब्दापासून शारीरिक हा शब्द तयार झाला आहे. खालील शब्द वाचा व समजून घ्या. म्हणजे जसं उद्योगापासून कुठला शब्द तयार झाला, तर औद्योगिक. शिक्षणापासून शैक्षणिक असे शब्द तयार झालेले आहेत. ते तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. त्यानंतर प्रश्न 10 आहे, क्रीडा महोत्सव या विषयावर 8 ते 10 वाक्य लिहा. नंतर उपक्रम दिलेला आहे, तो उपक्रमामधला जो दुसरा प्रश्न आहे, खालील प्रकारे सारणी तयार करून वहीत जास्तीत जास्त नावे लिहा. म्हणजे बैठे खेळ आणि मैदानी खेळ, मग याची जास्तीत जास्त नावे तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायची आहेत. तर तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे आहेत. आणि एक प्रश्न 6 जो आहे, तो बघा तुम्हाला वैयक्तिक खेळातील कोणता खेळ अधिक आवडतो आणि तो का आवडतो, ते तुम्हाला लिहायचे आहे. तर लक्षात ठेवायचे, या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहून पाठवायची आहेत मला. तर पाठ आता हा संपलेला आहे. या पाठाचे वाचन करायचे आहे आणि प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत आणि पाठांतर सुद्धा करायचे आहे. धन्यवाद.